जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषि कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत। जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनोने आपलं स्वागत करतो। आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सौम्य गतीने पुन्हा एकदा वाढू लागलाय। जिल्ह्यात कोरोनाचे 47 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून जिल्हा आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे। कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये नाशिक महापालिका क्षेत्राला मोठा फटका बसला होता, मात्र काही कालावधीपासून ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढतोय। त्या तुलनेत शहरात घट झाली होती। ग्रामीण क्षेत्रामध्ये निफाड सिन्नर येवला या तालुक्यांमध्ये आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या अधिक होती, मात्र आता जिल्ह्यातील संख्या कमी होताना शहरातील रुग्णसंख्या हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली, त्यामुळे प्रशासनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे। नाशिक मनपा हद्दीत सर्वाधिक 34 रुग्ण आढळल्यानं प्रशासनानं अलर्ट जारी केलाय। प्रशासन देखील अलर्ट झाले। रुग्णसंख्या सध्या जरी कमी असली तरी रुग्ण वाढीत सातत्य राहिल्यास धोका वाढण्याची शक्यता आरोग्य विभागानं व्यक्त केली, त्यामुळे सर्वांनी नियमांचं पालन करण्याची गरज आहे असं आवाहन आरोग्य विभागानं केलं। तर महत्वाचं म्हणजे जगभरात दहशत पसरवणारा ओमिक्रॉन जिल्ह्याच्या वेशीवर धडकलाय। सुदैवानं नाशिक जिल्ह्यामध्ये अजूनही शिरकाव नसल्यानं नागरिक निर्धास्त झाले, मात्र काळजी घेणं महत्वाचं आहे। कोरोनाची त्रिसूत्री पाळणं गरजेचं असल्याचं आवाहन वेळोवेळी केलं जात। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक। नाशिकमध्ये फेक कॉलच्या माध्यमातून महिलेच्या अकाउंटमधून 39,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। यामुळे महिलेनं तात्काळ सायबर क्राईम पोलीस ठाणे गाठत या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। फेक कॉलच्या माध्यमातून आजही नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार दिवसेंदिवस समोरच येत आहेत। असाच एक प्रकार नाशिकमध्ये देखील आता उघडकीस आलाय। फसवणूक झालेल्या महिलेला एक फेक कॉल आला, तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुम्हाला ॲप डाउनलोड करायला लागणार आहे असा विश्वास संपादन करून तुम्ही पेटीएमद्वारे 10 रुपये टाका, तुमचे 10 रुपये तुम्हाला परत मिळतील आणि लॉटरीचे पैसेही मिळतील असं भासवण्यात आलंय। काही सेकंदात महिलेच्या अकाउंटमधून 2 ट्रान्झॅक्शन झालेत, 20,000 रुपये आणि दुसरं 19,999 रुपये। त्यानंतर ही गोष्ट महिलेच्या लक्षात आली, तिने तत्काळ सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सायबर पोलीस ठाणे नाशिक आयुक्तालय या ठिकाणी दिनांक 27/2/2020 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी फोन येऊन लोकांचे पैसे इंटरनेट फ्रॉड करणारे जे लोक आहेत त्यांनी अपहरित केले होते। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री दीपक पांडे सर आल्यापासून त्यांनी अशा गोरगरिबांचे लोक जे हे करतायत त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याविषयी आदेशित केले होते। माननीय संजय बारकुंड DCP साहेब गुन्हे नाशिक आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत। वसंत मोरे साहेब ACP क्राईम यांचंही मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लागतं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जे लोकांचे पैसे गेले होते त्यापैकी एक महिला आहे जिजा, त्या दिवशी एक फोन आला होता, तुम्हाला लॉटरी लागली, तुम्ही एक ॲप डाउनलोड करा, त्या ॲपलो डाउनलोड केलं तर तुम्हाला ते लॉटरीचे पैसे मिळतील असं भासवून त्यांना ॲप डाउनलोड करायला लावला। आणि त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पेटीएमला 10 रुपये भरा, तुमचे 10 रुपये तुम्हाला परत मिळतील आणि तुमचे लॉटरीचे पैसे मिळतील असं सांगण्यात आलं। आणि ही जी महिला आहे हिनं तो ॲप डाउनलोड केला आणि 10 रुपये दिले, पेटीएमद्वारे 10 रुपये त्यांनी सांगितलेल्या नंबरला ट्रान्सफर केले। मीन व्हाईल ती बोलत असताना ट्रान्झॅक्शन कॅन्सल होत असताना 10 रुपयेचं या महिलेच्या अकाउंटमधून एकदा 20,000 रुपये आणि एकदा 19,999 रुपये असे 2 ट्रान्झॅक्शन झाले 1-2-5 मिनिटाच्या आत। आणि
त्या महिलेच्या अकाउंटमधून 39,999 रुपये क्षणार्धात सायबर फ्रॉड करणाऱ्यांनी काढून घेतले. त्यानंतर ती महिला सायबर पोलीस स्टेशनला आली. तत्कालीन तपासी अंमलदारांनी पैसे कुठं गेले याचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या एका अकाउंटमध्ये गेल्याचं समजलं. त्या बँक मॅनेजरला पत्र देऊन अकाउंट फ्रीज करण्याविषयी विनंती केली. त्याप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेच्या मॅनेजरनी अकाउंट फ्रीज केलं. त्या महिलेने कोर्टातून त्या अकाउंटमधील पैसे तिला परत मिळावे म्हणून आदेश पारित करून घेऊन आले. आणि आत्ता आम्ही त्या महिलेला त्या पंजाब नॅशनल बँकेकडून मिळालेला चेक 39,999 रुपयाचा हस्तांतरित केलेला आहे. नाशिकच्या सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश बिजली यांच्या टीमनं शिताफीनं तपास केल्यानंतर महिलेचं बँक अकाउंट सील केलंय. या प्रकरणी महिलेनं लगेच तक्रार दाखल केल्यानं पैसे होल्ड करण्यात आले. बुधवारी कोर्टाचे आदेश आणून या महिलेला तिची पूर्ण रक्कम परत करण्यात आली. प्रकाश धुर्वे, जागर जनस्थान न्यूज, नाशिक. 8 वर्षांच्या खंडानंतर महापालिकेत पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. 191 लिपिकांच्या पदस्थापनेबरोबरच बदल्याही करण्यात आल्या आहे. अनेक ठिकाणी ठाण मांडणाऱ्यांना देखील या निमित्तानं आता दणका मिळाला आहे. 8 वर्षांच्या खंडानंतर महापालिकेमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे पदोन्नती मिळालेल्या 191 लिपिकांच्या पदस्थापनेबरोबरच बदल्याही करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी ठाण मांडणाऱ्यांना देखील या निमित्तानं दणका मिळाला आहे. आता अ वर्गातील स्थापत्य अभियंत्यांच्या पदोन्नत्या होणार असून त्यातील फेरबदलांकडे महापालिका वर्तुळाचं लक्ष लागलंय. महापालिकेत 2013 नंतर पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. 2 वर्षापासून लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासनानं देखील हा विषय हाती घेतलाय. अखेरीस दिवाळीनंतर प्रशासनानं सुमारे 436 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्या आहेत आणि 37 अ आणि ब वर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय नियुक्ती प्राधिकरण असलेल्या महासभेत ठेवला होता. महासभेनं तो मंजूर केल्यानंतर पदस्थापनांना सुरुवात केली आहे. यातील यांत्रिकी विभागाच्या पदोन्नतीची संख्या कमी असल्यानं त्यांच्या अगोदरच पदस्थापना झाल्या आहेत. तर 112 वरिष्ठ आणि 79 कनिष्ठ लिपिकांच्या पदस्थापनेच्या निमित्तानं बदल्या करण्यात आल्या आहेत. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. देवळाली लष्कर कॅम्पच्या स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात फिरणाऱ्या तोतया व्यक्तीस ताब्यात घेण्यात आलंय. नाशिकमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. गणेश बाळू पवार या व्यक्तीनं स्वतः आर्मीमध्ये अधिकारी नसताना तसं असल्याचं भासवून आणि तसा गणवेश परिधान करून देवळाली लष्कर कॅम्पच्या स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये अनाधिकारानं प्रवेश केलाय. स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये फिरत असताना आर्मीच्या अधिकाऱ्यांनी त्यास थांबवून चौकशी केली तर तो तोतया अधिकारी असल्याचं समोर आलंय. गणेश पवारला ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर तोतयागिरीचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. देवळालीगाव येथे गांधी पुतळ्यासमोर ठाकरे फुटवेअर या दुकानाला पहाटे अचानक आग लागल्यानं संपूर्ण दुकान आगीत जळून दुकानदाराचं जवळपास 2 लाखांचं नुकसान झालंय. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. देवळाली गाव इथे गांधी पुतळ्यासमोर ठाकरे फुटवेअर दुकानाला पहाटे अचानक आग लागली त्यामुळे संपूर्ण दुकान आगीत जळून राख झाले. दुकानदाराचं अंदाजे 2 लाखांचं नुकसान झालंय. शांताराम ठाकरे यांचा देवळाली गावातील गांधी पुतळ्यासमोर 5-6 वर्षापासून चप्पल बूट विक्रीचा व्यवसाय. बुधवारी पहाटे 4:00 दुकानाला भीषण आग लागली. त्यात दुकानातील सामान जळून राख झालंय त्यामुळे मोठं नुकसान झालंय. घटनास्थळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधलाय. तत्काळ अग्निशमन दलाचा एक बंब येऊन आग विझवण्यात आली पण ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही समजलेले नाही आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी येऊन पुढील तपास करतायत. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरात पालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. शालिमार परिसरातील आंबेडकर चौकात कारवाई सुरू असताना दुकान मालकांकडून आणि हॉकर्सकडून या कारवाईला विरोध झाला त्यामुळे मनपा कर्मचारी आणि हॉकर्स यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरामध्ये पालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शालिमार परिसरातील आंबेडकर चौक इथे अतिक्रमण पथक पोहोचलं. मात्र अतिक्रमण कारवाई सुरू करणार तोच दुकान मालकांकडून आणि हॉकर्सकडून या कारवाईला विरोध झाला. मग काय, या ठिकाणी मनपा कर्मचारी आणि हॉकर्समध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे. यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान परिस्थिती हाताबाहेर पोहोचत असल्याचं लक्षात आल्यानंतर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. यावेळी शहरातील स्थानिक पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र तरीही दुकान मालक आणि हॉकर्स कडून विरोध सुरूच होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान हा परिसर अधिकृत झोन मध्ये येत असूनही कारवाई केल्याचा आरोप श्रमिक सेनेकडून केला जातोय. सोबतच श्रमिक सेनेकडून आयुक्त अधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही देण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. या बातमीसोबतच घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडून. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज आळेत सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिनकोड 422005. अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली अँड TT मुंबई. नॅक रेटिंग B++ 2019-2024. अफिलिएटेड टू SPPU. कॉलेज कोड 5181. UG कोर्स ऑफर्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग. PG कोर्स ऑफर्ड MEE Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200+ placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Shree Cements, Siemens India. Placement records 2019-20, 365. 2020-21-288. Contact www.ges-coeng.org. Landline 0253-2570-106. 8800-45447. 9970-875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक साडी, कलकत्ता वर्क, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या पस्त्यासाठी खास सोय आणि 10-15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. प्राणा द हिलिंग ट्री, अन एक्सक्लुसिव्ह सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स अँड पेशंट्स विथ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन एज वेल एज दोज सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन अँड पॅनिक अटॅक्स. सर्व्हिस अवेलेबल आयुर्वेदा ट्रीटमेंट, होमिओपॅथी ट्रीटमेंट, audiology and speech therapy
एनिमल असिस्टेंट थेरेपी, फिजिओथेरेपी, योगा सेशन, ऑक्यूपेशनल थेरेपी, एरोमा थेरेपी। एड्रेस: फर्स्ट फ्लोर अनंत कुंजी अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापुर नाका, गंगापुर रोड, नाशिक 422003। कॉन्टैक्ट 8010179220। सुरक्षा आपली जबाबदारी, ट्रिपल एस सिक्युरिटी बाउन्सर्सची। आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक 422002, दूरध्वनी 02-5523-5152, गणेश 7218-65600। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। गरुड से करियर अकॅडमी। गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य हमसे हो खास। भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल। विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल। पोलीस भरती शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे। शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे। अशी मारा आयुष्याचे सोन करा। अशी मारा आयुष्याचे सोन करा। भविष्य उज्ज्वल घडविणा कटिबद्ध आम्ही पंखांचे। प्राणा द हिलिंग ट्री, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र। इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी। पत्ता: पहिला मजला अनंत कुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003। संपर्क 8010179220। या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं। आजपासून नाशिक मी दत्तक घेतो, तुला दाखवलं। पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता। आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव। नाशिकचं नाव सुद्धा ना काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडून।
आखाडा नाशिक महानगर पालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. 6 महिन्यांपासून नादुरुस्त झालेलं विद्युत ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नांदगावचे शेतकरी आता आक्रमक झाले. ट्रान्सफॉर्मरच्या खांबाला पाळणा बांधून आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी प्रहारच्या वतीनं करण्यात आलंय. वीज महावितरण कंपनीच्या विरोधात विविध आंदोलनं करून देखील कंपनीची मनमानी थांबता थांबत नाहीये. बुधवारी देखील अनेक ठिकाणी सक्तीची वीज बिल वसुली केली जाते. शिवाय नादुरुस्त झालेले विद्युत ट्रान्सफॉर्मर देखील बसवण्यात येत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. असाच प्रकार नांदगावच्या घाटमाथा भागामध्ये घडला. गेल्या 6 महिन्यांपासून नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यात आलेले नाहीये, त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली ट्रान्सफॉर्मरच्या खांबाला पाळणा बांधून आगळं वेगळं आंदोलन केलंय. या आंदोलनानंतर जर वीज महावितरणाला जाग आली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. जागर जनस्थानसाठी आम्ही शेख, नांदगाव. राहता तालुक्यातील चितळी जवळ असलेल्या जळगाव या गावात 4 वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार करण्यात आलाय. एकलव्य भिल्ल संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी आरोपीस कठोर शिक्षेची मागणी करत प्रांताधिकारी यांना निवेदन दिलंय. राहता तालुक्यातील चितळीजवळ असलेल्या जळगाव गावामध्ये 4 वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. 10 दिवस उलटूनही प्रशासनानं या गंभीर घटनेची दखल न घेतल्यानं आदिवासी भिल्ल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत जमा होत प्रांताधिकारी गोविंद शिंदेंना निवेदन दिलंय. घटनेतील आरोपींना जलद न्यायालयामध्ये सुनावणी होऊन लवकरात लवकर कठोर शासन व्हावं तसंच आर्थिक मदत मिळावी याबाबत निवेदन देत आपला रोष व्यक्त केलाय. राहता तालुक्यामध्ये जळगाव एक छोटंसं गाव आहे, तिथं 4 वर्षाच्या मुलीवर एका नराधामाने सिकंदर शेख या खिलजीच्या अवलादाने तिच्यावर बलात्काराची घटना म्हणजे तिथं घडलेली आहे. या नराधामाने तिच्यावर बलात्कार केलेला आहे. या बाबतीत आम्ही आज प्राण साहेबांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनाद्वारे आमची मागणी एवढी आहे का महाराष्ट्र सरकारने जो शक्ती ॲक्ट जो लागू करतायत म्हणजे तो प्रोसिडिंगमध्ये तो जेव्हा लागू होईल त्यानुसार त्याला 21 दिवसामध्ये फाशी देण्यात यावी. दुसरी गोष्ट अशी, मुख्यमंत्री निधीतून त्या पीडित कुटुंबाला 10 लाख रुपये घर जमीन हे देण्यात यावं. तिसरी गोष्ट का त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं. चौथी गोष्ट, आमचे आदिवासी मंत्री KC पाडवी आणि गृहमंत्री यांना ही घटना अजून माहिती नाही याचा मी निषेध करतो. या माध्यमातून मी त्या दोन्ही मंत्र्यांना सांगतो का त्यांनी राजीनामा द्यावा. एवढ्या मोठ्या घटना घडतायत तर यांचं लक्ष प्रशासनावर नाही, प्रशासनाचं यांचं काय साठं लोटं आहे मला माहीत नाही. अधिवेशन चालू आहे का, अधिवेशनामुळे यांनी हे प्रकरण दाबलं आहे का, आपल्या सरकारकडला काय भीती आहे का, काय आदिवासी मुलीचा तुम्हाला वास येतो, भीती वाटते तिचा आवाज उठवण्यासाठी मी निषेध करतो या नेत्यांचा. राजीनामा द्यावा KC पाडवींनी. आजपर्यंत KC पाडवी कडे आमचे फोनसुद्धा उचलत नाही तो माणूस. अन्याय होतं, आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलेले आहात, मतं दिलेले आहेत आम्ही, कशासाठी दिलेले आहेत, तुम्हाला 100 कोटीचा घोटाळा करण्यासाठी हे मतं दिलेले आहेत का आम्ही. तुम्ही इथं या कुटुंबाला भेट द्या आणि मी विनंती करतो सगळ्या बांधवांना का अशा नेत्यांना चपले नाही मारा. कुठल्या समाजाची आपल्याला आदिवासी समाजाची मुलगी आहे, आम्हाला तुमच्या प्रतिनिधी म्हणे का त्या साहेबांना गोष्ट माहिती हे दुर्दैव आहे. ही जे 2 मिनिटं तुमच्या प्रतिनिधी आहेत मला बोलू द्या. ऐका ऐका, माझं आक्षेप प्रशासनावर पण आहे. 2 निवेदन द्यायचं तुम्ही प्रांताधिकारी आहात, प्रांताधिकारी म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. तुम्ही भेट द्यायला सुद्धा गेले नाही का कुटुंबाला, जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे. मुदत संपल्यामुळे मनमाड नांदगाव नगर परिषदेवर आता प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक होईपर्यंत आता प्रशासकच कामकाज बघणार आहे. कोरोना अजूनही संपलेला नाहीये. दुसऱ्या संकटाच्या रूपानं ओमिक्रॉनचं आगमन झालंय, त्यामुळे याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना बसणार आहे. मुदत संपलेल्या नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मनमाड आणि नांदगावला विद्यमान मुख्याधिकारी या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या दोन्ही नगर परिषदेवरील लोकप्रतिनिधींचं राज्य संपुष्टात येऊन आजपासून अधिकारी राज सुरू झालंय. नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली असली तरी निवडणुका मात्र कधी होतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या दोन्ही नगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती, मात्र मूलभूत गरजा वगळता एकही ठोस विकास काम झालं नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि नाराजी देखील व्यक्त केली आहे. सागर जनस्थानसाठी आम्ही शेख मनमाड. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची आपबीती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कथन केली आहे. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे यांनी प्राणघातक हल्ल्याची आपबीती कथन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मला घाबरवण्यासाठी माझ्यावर हल्ला केलाय, मात्र मी घाबरणार नाही आहे असा इशारा प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हल्लेखोरांना दिले. तसंच हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. आधीच बोदवड नगर पंचायतचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये व्होटिंगच्या दिवशी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब पाटील आणि मी जेव्हा मतदान केंद्रांवरती फिरत होतो त्यावेळेस काही लोकांनी, शिवसेनेच्या लोकांनी आमच्या सोबत हुज्जत घातली, धक्काबुक्की केली. त्याच्यानंतर या सगळ्या प्रकाराबाबतीत आम्ही एस पी साहेबांना निवेदन देखील दिलेलं होतं. आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी देखील ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त केला होता की असं कुठल्याही व्यक्तीच्या अंगावरती धावून जाणं किंवा जो काय त्या दिवशी धक्काबुक्कीचा प्रकार झालेला आहे त्या प्रकाराबाबतीत आम्ही त्याही दिवशी निषेध व्यक्त केला. आणि त्यानंतर भैयासाहेब असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी जे अवैध धंदे जागा आमच्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये चालू आहे त्याही बाबतीत आम्ही लेखी तक्रार एस बी साहेबांकडे दिली होती. आणि 2 दिवस आधी मुक्ताईनगर शहरामध्ये रात्री 11 वाजता आमच्या मुक्ताईनगर शहराच्या शहर अध्यक्ष नीताताई पाटील यांच्या घराजवळ त्यांचे पती जे आमचे सोशल मीडिया प्रमुख जिल्हाध्यक्ष आहेत त्या दोघांच्या घरी 10-15 लोकं जाऊन त्या लोकांनी त्या दोघांना धमकवण्याचा प्रयत्न केला, अश्लील शिवीगाळ केली आणि त्या महिलेचा हात पकडून तिचा विनयभंगाचा जो प्रकार त्यांनी केला त्याही दिवशी रात्री 11 वाजता मी त्या सगळ्यांच्या म्हणजे त्या ताईंच्या मदतीला धावून गेले. आणि जो काय प्रकार झाला तो सगळा मीडिया तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे. त्या गोष्टीची आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. आणि त्या तक्रार दाखल केलेल्यानंतर ज्या गोष्टी म्हणजे ही सगळी या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे म्हणून मी हे सगळे प्रकार सांगते की वाद आणि हे सगळं जे चालू झालं ते बोदवड नगरपंचायतच्या इलेक्शनपासून याला सुरुवात झाली. आणि नक्की मला असं वाटतं की हे सगळे प्रकार आहेत ते पायाखालची जमीन घसरल्यामुळे तिथपासून हा प्रकाराला सुरुवात झाली. नंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जे काय आंदोलनं केलेत, आंदोलन करून जे काय त्यांनी भाषा वापरली त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही यांना मतदारसंघात फिरू देणार नाही. त्या आंदोलनाच्या क्लिप्स आहेत. त्यांनी सोशल मीडियावरती धमक्या दिल्या आम्हाला की माझ्या नावाच्या असतील, आदरणीय नाथभाऊंच्या नावाच्या असतील, यांच्या प्रत्येकाच्या नावाच्या ज्या सोशल मीडियावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या धमक्या दिलेल्या आहेत की आम्ही यांना फिरू देणार नाही, आम्ही यांना बघू, याचा बदला घेतला जाईल, हे सगळे स्क्रीनशॉट जे आहेत ते आम्ही पोलीस स्टेशनला आमच्या तक्रारसोबत दिलेले आहेत. या हल्ल्याबाबत एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली. 10:30 एखाद्या महिलेच्या घरामध्ये घुसायचं, तिला ते हात धरून ओढायचं, छेडखानी करायचे, कोणी शिकवलं? कोणत्या कार्यकर्ते ह्यांनी केलेत? रवींद्र भैया आमचे अध्यक्ष आहेत, त्यांना किंवा रोहिणी ताईंना त्या दिवशी छेडखानी केली, शिवीगाळ केली, हे कोण कार्यकर्ते होते? हेच कार्यकर्ते होते. वारंवार महिलांच्या गोष्टी ज्या आहेत ते इथं समोर येत नाही. 2 ऑडिओ क्लिप मी व्हायरल केल्या होत्या, त्या तुम्ही ऐकल्या असतील कदाचित. आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, याच ठिकाणी तो कार्यकर्ता बायकोची मागणी करतो, एखाद्याच्या बायकोला म्हणतो आहे की मला तुझ्याबरोबर अशा अश्लील कृत्य करायचे आहे. हे कोणते भाषण आहे, कोण आहे ते कार्यकर्ते, आणि कोण याला थारा देत आहे, आणि महिलांच्या संदर्भामध्ये का घडत आहे, सण कोण सहन करणार आहे? रोहिणी ताईंच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे. जर कोण्या महिलेवर असा अत्याचार कुणाकडून होत असेल तर मी सुद्धा त्यासाठी लढा देईल. ह्या गुंड प्रवृत्तीला मी घाबरणारे नाही आहे.
जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, जळगाव. चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येत्या 29 डिसेंबरला छत्रपतींच्या अश्वारूढ पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. परंतु या लोकार्पण सोहळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. येत्या 29 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला माजी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन तसंच इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पण अतिशय तडकाफडकी आयोजित केलेल्या या लोकार्पण सोहळ्याला शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी, सामाजिक संघटना तसंच शिवप्रेमी संघटनांनी पालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोध केलाय. भाजपनं कुणालाही विश्वासात न घेता भाजप प्रणित नेत्यांना आमंत्रित करून हा लोकार्पण सोहळा आयोजित केला असल्याचं विरोधकांचं मत आहे. तसंच शिवस्मारकाचं कामही अपूर्णच आहे आणि येत्या 30 डिसेंबरला पालिकेतील लोकप्रतिनिधींचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. 5 वर्षात भाजप विकास कामं करण्यात पूर्णतः अपयशी ठरले. कुठेतरी कोनशिलेवर नाव लागावं म्हणून हा आतातहीपणा भाजपकडून चालला असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तसंच 29 तारखेला होणारा लोकार्पण सोहळा प्रशासकीय नाहीये. काम पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा प्रशासकीय लोकार्पण सोहळा आयोजित करू. तसंच हा लोकार्पण सोहळा थांबवण्यासाठी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्राद्वारे निवेदन दिलंय. बघूया यावेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक सूर्यकांत ठाकूर काय म्हणाले. त्यांनी जरी हा लोकार्पण सोहळा साजरा केला तरी देखील आज सकाळी आम्ही या ठिकाणी माननीय प्रशासन अधिकारी प्रशांतजी टोंबरे यांच्यासमोर याबाबत सविस्तर चर्चा केली असता त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केले की याबाबत अजूनही हा कार्यक्रम प्रशासकीय नाही आहे आणि या संदर्भामध्ये ते आज तातडीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी जळगाव इथं रवाना झाले आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही त्याबाबत कोणतीही भूमिका आत्ता या क्षणाला आपल्यासमोर मांडू शकत. आपण मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत, निवेदनात काय म्हटलं आपण? आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं आहे की त्या निवेदनामध्ये जे काही सभेमध्ये घडलेलं आहे ते त्यांना पूर्णच त्या ठिकाणी अवलोकन करून दिलं, स्मरणार्थ आणून दिलेलं आहे की सभागृहात झालेल्या कामकाजानुसार या सोहळ्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा न करता परस्पर मान्य नगराध्यक्ष हे सोहळा करीत आहेत आणि हे नियमबाह्य व घटनाबाह्य आहे. विरोधकांना पूर्णतः विश्वासात घेण्याचा प्रयत्न करूनच या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. इतकी वर्ष पालिकेत सत्ता भोगून हे काम त्यांच्या हातून होणं अपेक्षित होतं, पण हे काम करण्याची इच्छाशक्ती फक्त भाजपमध्ये होती. त्यामुळे शिवप्रेमी या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीवर प्रेम करायला लागतील म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू निसटू लागलीय. म्हणूनच विरोधक कुठेतरी लोकार्पण सोहळ्याला गालबोट लावून पोरखेळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचं विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर देताना भाजपचे शहर अध्यक्ष आणि नगरसेवक कृष्णेश्वर पाटील म्हणतायत. मुळात हे ज्यांनी इतके वर्ष 3-3, 4-4 टन नगरसेवक पद भोगलं, ज्यांनी नगरपालिकेची सत्ता इतके वर्ष भोगली, हे त्यांच्या हातून घडणं अपेक्षित होतं. परंतु आपण म्हणतो ना, कुठलंही कार्य करायचं असलं तर त्याला एक इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती, तो प्रामाणिकपणा हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापासून, पदाधिकाऱ्यांपासून, लोकप्रतिनिधींची या इच्छाशक्तीचं हे स्वरूप आहे. आणि कुठेतरी आता त्यांना धडकी भरायला लागली की हे चाळीसगाव तालुक्यातले शिवप्रेमी सर्व भारतीय जनता पार्टीवर ह्या निमित्ताने आज प्रेम करायला लागतील. हा अस्मरणीय जो सोहळा होणार आहे याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून काहीतरी कुठेतरी गालबोट लागावं, कुठेतरी अडचण करावं आणि म्हणून हा पोरखेळ लावला की काय ही शंका आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याचा प्रश्न राजकीय वर्तुळात चांगलाच तापलाय. हा लोकार्पण सोहळा येत्या 29 तारखेला होणार असल्यानं प्रत्येकाचं लक्ष आता लोकार्पण सोहळ्याकडे लागलंय. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. या बातमीसोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढील प्रसंगात. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान.